पाणी नाही म्हणून त्यांनी त्यांचं सर्वोच्च धन पणाला लावलंय. रायगडमधल्या उडदवणे गावामधल्या महिलांनी जे करून दाखवलंय त्यामुळं गावची तहान तर भागलीच पण समस्त राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय. गावच्या कारभारासाठी पदर खोचून पुढे आलेल्या या सगळ्या गावच्या रखुमाया. रोहा तालुक्यातल्या मालसई ते पिंगळसई पर्यंतच्या 9 गावांसाठी लाखो रुपये खर्चून नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली पण देखभाल नसल्यानं 2 वर्षातच बंद पडली. कुंडलिकेच्या काठावर वसलेल्या या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. MRDC च्या सांडपाण्यामुळे कुंडलिकाही दूषित झालेली. पिण्याचं पाणी मिळेना, कुणीच काही करायला तयार नव्हतं. त्यावेळी गावच्या सगळ्या महिला पदर खोचून पुढे आल्या. सगळ्यांनी चक्क आपापली मंगळसूत्र गहाण ठेवली, त्या पैशातून वीज बिल थकबाकी भरली, योजनेची दुरुस्ती करून घेतली. प्रचंड मानसिक, भावनिक आणि शारीरिक संघर्ष केला, त्याचंच फळ म्हणून आता नळांमधून पाणी येऊ लागले. ही लाईन 6 वर्ष बंद होती तर गावाले कोण लक्ष देत नाही. ती काही थकबाकी होती बिलाची मेंटेनन्स, ती काय कोण पुढे येत नाही भरायला. पुढे येत नाही म्हणून मग आम्ही विचार महिलांनी केला आणि सर्व महिलांनी दागिने दिले, मंगळसूत्र दिले आणि ते घाण ठेवून आम्ही हा जो काही लाईट बिल भरला मारवाड्याकडे आणि ही लाईन आतापर्यंत आम्ही व्यवस्थित चालू केलेली आहे. पुढचं आव्हान होतं ते म्हणजे ही सुरू झालेली योजना आता तरी सुरळीत सुरू राहावी. त्यासाठीच गावात महिलांचे 9 गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटात 12 महिला आहेत. त्या गटागटानं घरोघरी फिरून पाणीपट्टीची वसुली करतात, त्यातून वीज बिल भरतात. 12 जणींचे आमचे ग्रुप आहेत आणि ते दर महिन्याला आम्ही 12 जणी प्रत्येकीच्या दाराशी जातो आणि ती वसुली जमा करतो. ती वसुली जमा केल्यावर आमची मीटिंग होते सर्व महिलांची. ती मीटिंगमध्ये आम्ही सर्वांचा हिशोब सगळा हिशोब करतो आणि मग ते लाईट बिल भरतो आणि उरलेले पैशांचा मेंटेनन्स ते काय भरून टाकतो आम्ही आणि अशा पद्धतीने आमची लाईन आम्ही चालू ठेवलेली आहे. पूर्वी गावातली लोक चालवायची, वसुलीच त्यांची होत नाही म्हणून ती बंद पडली. मग आम्ही घेतली चालवायला. आम्ही आता व्यवस्थित चालवतो. आम्ही कुणाची मदत नाही घेत, कुणाचा सरकारचा एक पैसा नाही घेत. आम्ही आता व्यवस्थित चालवतो. आमची 15 तारखेला मीटिंग होतं, आम्ही त्या सगळा हिशोब करतो. गावांमध्ये पाणी टंचाई होती त्यावेळी निवडणुकीच्या काळात मतांचा जोगवा मागणारे फक्त कमरेवर हात ठेवून उभे होते. पुढे आल्या त्या रखमाया. स्त्रीधन गहाण ठेवणं हा कुठल्याच महिलेसाठी सोपा निर्णय नव्हता पण लेकरा बाळांच्या तहानेची आणि पाण्यासाठीच्या पायपेटीची धग बाया बापड्यांना जास्त जाणवते. म्हणूनच मनावर दगड ठेवून पाण्यासाठी स्त्रीधन गहाण ठेवण्यात आलं. पाणी योजनेसाठी महिलांच्या पुढाकारानं मालसई, उडदवणे, सांगडे, मुठवली अशा गावातल्या 4,500 लोकवस्तीची तहान भागली. अतिशय शांतपणे रोह्याच्या उडदवणे गावातल्या महिलांनी एक जलक्रांती करून दाखवली. प्रफुल्ल पवार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.